संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ. आता हे गणिताच्या भाषेत सांगायचं म्हणजे संसार प्लस सुख इक्वल टू परमार्थ, संसार प्लस दुःख इक्वल टू अनर्थ. लक्षात घ्या बरं का, संसार प्लस सुख इक्वल टू परमार्थ, संसार प्लस दुःख इक्वल टू अनर्थ. आता अनर्थ आणि परमार्थ ह्याच्यामधला जो गॅप आहे तो भरून काढायचा कसा, त्याला उपाय म्हणजे परार्थ. म्हणून अनर्थाकडून परमार्थाकडे जाण्याचा मार्ग म्हणजे परार्थ. आता अनर्थ म्हणजे काय, परार्थ म्हणजे, परमार्थ म्हणजे, हे सगळं आपण बघणार आहोत, पण सावकाश बघणार आहोत. एकदम काय एकाच दिवशी काय आपल्याला सगळं काही बघायचं नाही आहे. तर हा विषय आपण लक्षात ठेवायचा की संसारामध्ये जेव्हाला आपल्याला सुख आपण जोडतो तेव्हा होतो तो परमार्थ, आणि संसारामध्ये आपण ज्याला दुःख जोडलं जातं तेव्हा जो असतो तो अनर्थ. म्हणून आज संसारामध्ये सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, असं जे म्हटलेलं आहे की संसार म्हणजे दुःखामय असं जे म्हटलेलं आहे, त्याचं कारण आतापर्यंत लोकांचा असा समज झालेला आहे की संसार हा मुळातच दुःखमय आहे. म्हणून तसं नाही आहे की संसार सुखाचा करायचा का दुःखाचा करायचा हे तुझ्या हातामध्ये आहे, आणि तू जर ते शिकलास तर तुला संसार सुखाचा करता येईल. कुठली गोष्ट शिकावी लागते, शिकणं आणि शिकवणं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शिकणं आणि शिकवणं ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कोणीही शिकत नाही आणि कोणीही शिकू शकत नाही हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. शिकणं याच्यासाठी जिज्ञासा हवी. अथा तो ब्रह्मजिज्ञासा असं जे म्हटलेलं आहे की जिज्ञासा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. की तुमच्याजवळ जर जिज्ञासा नसेल, शिकण्याची जर तुमच्याजवळ इच्छा नसेल, तर कितीही मास्तर चांगला असला तरी तो काही करू शकत नाही. आणि याच्या उलट शिकण्याची इच्छा आहे, जिज्ञासा आहे, पण शिकविण्याची जर कला अवगत नसेल शिक्षकाला, तर तो चांगला शिकू शकत नाही, आणि त्याच्यामुळे तो विद्यार्थी चांगला शिकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी दोन्ही गोष्टी एकत्र यायला पाहिजेत की शिकणारा त्याच्याजवळ जिज्ञासा पाहिजे आणि शिकविणारा त्याच्याजवळ शिकविण्याची कला पाहिजे. आता गंमत अशी आहे की आज आपण जर पाहिलं तर शाळेमध्ये म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा, जीवनामध्ये म्हणा, अनेक ठिकाणी निन्या क्षेत्रामध्ये म्हणा, की शिकणं नावाची गोष्ट आज लोकांना नको झालेली आहे. लोकांना कसं सगळं फास्ट फूड, जसं फास्ट फूड हा एक प्रकार अलीकडे आणि फार पॉप्युलर झालेला आहे, तसं लोकांना सगळे फास्ट रिझल्ट्स पाहिजे असतात. ते त्यांना थांबायला नको असतं, त्यांना धीर नसतो, आणि त्याचा परिणाम असा होतो की सगळ्याच गोष्टीचं म्हणजे ओम फर्स्ट ज्याला आपण म्हणतो, हेस्ट इज वेस्ट अशी इंग्लिशमध्ये एक म्हण आहे. आणि म्हणून ज्यांना अशी घाई झालेली असते त्यांच्या जीवनामध्ये शेवटी डबघाईच येते. आणि म्हणून सांगायचा मुद्दा असा की जीवनामध्ये शिकणं आणि शिकवणं ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि शिकण्यासाठी जिज्ञासा हवी, शिकण्याची इच्छा पाहिजे, शिकायचं का हे समजलं पाहिजे. कारण पुष्कळ लोकांना आपल्याला शिकायचं काहीच माहीत नसतं. शाळेमध्ये जाणारी मुलं, कॉलेजमध्ये जाणारी मुलं, परमार्थामध्ये पडलेली माणसं, मी पडलेली हा शब्द मुद्दाम वापरतो, आणि परमार्थामध्ये पडलेली माणसं, सगळीकडे राजकारणामध्ये पडलेली माणसं, धर्मकारणामध्ये पडलेली माणसं, सर्व ठिकाणीच्या क्षेत्रामध्ये शिकणं आणि शिकवणं ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. आणि म्हणून शिकण्यासाठी जिज्ञासा पाहिजे आणि शिकवण्यासाठी शिकवण्याची कला पाहिजे. आणि या दोन गोष्टी एकत्र जेव्हा येतात तेव्हा त्या व्यक्तीचा उत्कर्ष होतो, त्या समाजाचा उत्कर्ष होतो, राष्ट्राचा उत्कर्ष होतो, सर्वांचा उत्कर्ष होतो. आणि म्हणून या दोन गोष्टीला आपण फार महत्त्व दिलं पाहिजे. जीवनविद्या या दोन गोष्टीला महत्त्व देतं. जीवनविद्या असं सांगते की ही कला आहे, जीवन जगणं ही कला आहे आणि तू शिकली पाहिजे. जीवन जगणं ही कला आहे आणि तू ती शिकली पाहिजे. ती आपोआप तुला येणार नाही तुझ्या दारात, किंवा आपोआप तुला ती मिळणार नाही, तर ती शिकली पाहिजे. शिकविणारा जो आहे त्याचा शोध घेतला पाहिजे, त्याला शरण गेलं पाहिजे. शरण गेलं म्हणजे लोटांगण घालणं नव्हे, शरण जाणं याचा अर्थ
अत्यंत नम्र भावाने शिकण्याची इच्छा प्रदर्शित करणं म्हणजे नमस्कार करणं, प्रणाम करणं। आणि म्हणून अशा तऱ्हेने तुम्ही जेव्हा जाल तेव्हा तो जो शिकविणारा आहे त्याला शिकविण्याची इच्छा निर्माण होईल। नाहीतर तुम्ही अहो आम्हाला शिकवा, आम्ही आता तुमच्याकडे शिकायला आलेलो आहे, किती पैसे तुम्हाला पाहिजेत, 100, 200, 1000 द्यायला तयार आहे, पण मला तुम्ही शिकवलं पाहिजे। असा जर एखादा विद्यार्थी गेला पैशाच्या जोरावर शिक्षकाला विकत घ्यायला, तर तो शिक्षक का शिकवणार आणि हा शिकणार काय? सांगायचा मुद्दा असा, आज पैशाच्या जोरावर सगळं चाललेलं आहे, सर्टिफिकेटसुद्धा पैशाच्या जोरावर मिळत आहे, पैशाच्या जोरावर मार्क बदलून मिळत आहे, सगळं काही धूमधडाका चाललेलं आहे या देशामध्ये। खरं भ्रष्टाचाराला म्हणतात, हा भ्रष्टाचार एवढा भयंकर झालेला आहे की मला तर कधीकधी असं वाटतं की सरकारने फक्त एकच वन कलमी कार्यक्रम घ्यावा आणि तो म्हणजे भ्रष्टाचार निर्मूलन, हा एकच कार्यक्रम घ्यावा, बाकी काही करूच नाही त्यांनी। अर्थात सुरुवात कुठून करायची हा एक पुन्हा तिकडनं प्रश्नच आहे। तेव्हा सांगायचा मुद्दा असा की हे सगळं जे होतं आहे त्याचं एकच कारण की आज लोकांना शिकणं नावाची गोष्ट नको झालेली आहे। शिकवणं जिकडे शिकायलाच लोक तयार नाही, तिकडे शिकवणारे जे आहेत ते तरी कसे तयार होणार हाही प्रश्न आहे। आणि म्हणून आज सर्व शिक्षणामध्ये आज जो आनंदी आनंद आहे त्याचं कारण आहे। शिकणं ही कला आहे, शिकवणं ही कला आहे, आणि ह्या दोन्ही कला आपण हस्तगत केल्या पाहिजे। आणि म्हणून शिकणं, शिकायचं म्हणजे काय करायचं? आता पुष्कळसे विद्यार्थी जे असतात शाळेमध्ये जाणारे, कॉलेजमध्ये जाणारे, त्यांना शिकणं ही कला हेच ठाऊक नसतं। त्यांना असं वाटतं शिकणं म्हणजे काय, वाचत जाणं, समोर पुस्तक आहे वाचत जाणं, म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण अभ्यास केला। पुष्कळ मुलांना असं वाटतं की आपण पुस्तक जे काही दिलेलं असतं आपल्याला, क्रमिक पुस्तक जे आपल्याला असतं ते एकदा वाचून काढलं की आपण अभ्यास केला, असा काही विद्यार्थ्यांचा समज असतो, पण त्याला अभ्यास म्हणत नाही। म्हणून अभ्यासाची त्रिसूत्री जीवनविद्या सांगते। जीवनविद्या सगळं शिकवतं, ए टू झेड जीवनविद्या शिकवते। अभ्यास कसा करायचा हे सुद्धा जीवनविद्या शिकवते। अर्थात अभ्यास कसा करायचा हे मी जे शिकवतो आहे त्याचा संबंध जीवनविद्येशी आहे, आपण लक्षात ठेवायचं की जीवनविद्यासुद्धा तशीच शिकायचं आहे। जसं मी आता शाळेतल्या विद्यार्थ्यांना आणि कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करायचा हे मी आता जे शिकविणार आहे, तेच जीवनविद्येमध्ये येणारे जे नामधारक आहे त्यांनी तसाच अभ्यास करायचा हे लक्षात ठेवायचं। सांगायचा मुद्दा असा की विद्यार्थी असू दे किंवा आमचे नामधारक असू दे, त्यांनी अभ्यास कसा करायचा हे पहिलं शिकलं पाहिजे। आणि म्हणून अभ्यास करणं ही कला आहे, शिकवणं हे नंतर आपण बघू, पण अभ्यास करणं ही कला आहे। आणि अभ्यासाला काहीही कठीण नाही, जो अभ्यास करतो ना त्याला या जगात काहीही कठीण नाही। अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, म्हणूनही तू मदठाई अभ्यास मिळ। ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज हे सांगतात की तू अभ्यास कर, नाहीतर लोकांना असं वाटतं की अभ्यास करणं म्हणजे काय, झाडाखाली तपश्चर्याला बसणं। आज लोकांचा असा समज आहे, सिनेमामध्ये वगैरे दाखवतात कोणीतरी एखादा बुवा भावा झाडाखाली बसलेला आहे तपश्चर्याला, आणि लोकसुद्धा असे की कोणीतरी झाडाखाली बसला तपश्चर्याला की त्यांना असं वाटतं हा साधू पुरुष आहे, आणि लोक जाऊन नमस्कार काय करतात आणि हळूहळूहळू त्याची प्रसिद्धी काय करतात। सगळं आनंदी आनंद आहे, आपल्या देशामध्ये सगळ्याच आनंदी आनंद आहे। सांगायचा मुद्दा असा की अभ्यास करणं ही एक गोष्टच वेगळी आहे, आणि म्हणून अभ्यास शाळेमधला असू दे, कॉलेजमधला असू दे, परमार्थातला असू दे, कुठल्याही क्षेत्रातला असू दे, तो अभ्यास करण्याची एक पद्धत आहे, ती एक कला आहे। आणि ती कला मी शिकविणार आहे एवढ्यासाठी की ही कला तुम्हाला जीवनामध्ये सर्व क्षेत्रामध्ये शिकली पाहिजे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। तर सांगायचा मुद्दा असा की पहिलं म्हणजे अशी की तुम्हाला ही कला शिकायचं आहे हे पहिलं समजल्यानंतर आता विद्यार्थी, की विद्यार्थी आता शाळेमध्ये जातात अभ्यास करतात, पण ते अभ्यास करतात म्हणजे काय करतात? पहिली गोष्ट म्हणजे वर्षभर उन्हाळकी करतात, वर्षभर टी व्ही बघतात, वर्षभर मजा मारतात, वर्षभर वेळ घालवतात, आणि परीक्षा जवळ आली की मग रात्रीचं
दिवस करायचा, जागरण करायची, मग जागरण होत नाही, मग जागरण होण्यासाठी मग चहा घ्यायचा, कॉफी घ्यायची, तपकीर ओढायची, नाना तऱ्हेची व्यसनं मग त्या ह्याच्यात लागतात. तर सांगायचा मुद्दा की परीक्षा जवळ आल्यानंतर अभ्यास करणं याला अभ्यास म्हणत नाही. पहिली गोष्ट आपण अभ्यास का करायचा हे समजलं पाहिजे, तर त्याला अभ्यास करण्याची जिज्ञासा निर्माण होईल. आणि म्हणून जीवन विद्यार्थी सांगते की तुला अभ्यास करायचा, याचा अर्थ असा की तुला अभ्यास म्हणजे विकास. आपल्या जीवनाचा विकास करण्यासाठी आपण जे काही करतो त्याला अभ्यास असं म्हणतात. आणि म्हणून शाळेमध्ये जाणं म्हणजे बुद्धीचा विकास, मनाचा विकास, चित्ताचा विकास, आपल्या जीवनाचा विकास घडून आणण्यासाठी आपण शाळेमध्ये जातो, आपण कॉलेजमध्ये जातो. मुलांना पुष्कळचं असं वाटतं की आपण शाळेमध्ये जातो म्हणजे आईबापा उपकार करण्यासाठी जातो, कॉलेजमध्ये जातो म्हणजे आईबाप पाठवतात म्हणून आम्ही जातो. ह्याला विद्यार्थी म्हणत नाही. म्हणून विद्यार्थी या शब्दाचा अर्थच असा आहे की ज्याला विद्या आणि आर्थी, की ज्याला विद्या मिळावी अशी ज्याच्या ठिकाणी आर्थता आहे, इच्छा आहे, त्याला विद्यार्थी असं म्हणतात. म्हणून पहिली गोष्ट विद्यार्थ्याने मी विद्यार्थी आहे की नाही हे तपासून पाहिलं पाहिजे. पहिलं म्हणजे मी विद्यार्थी आहे की नाही, मला विद्येची आवड आहे का, आणि विद्या मी कशासाठी संपादन करायची हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जीवन विद्या असं सांगते की विद्या ही सर्वात महत्त्वाची आहे. विद्येशिवाय माणसाला महत्त्व प्राप्त होत नाही, मोठेपणा प्राप्त होत नाही, त्याचा विकास होत नाही, त्याच्या जीवनाला प्रगल्भता येत नाही, आणि तो जीवन सुखी करू शकत नाही. शेवटी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला आपलं जीवन सुखी करता येत नाही हे आपण लक्षात ठेवूया. आज जगामध्ये सगळीकडे दुःख भरलेलं आहे, तर कारण प्रगल्भता नाही, विकास नाही, बुद्धीचा विकास नाही, मनाचा विकास नाही, कसलाच विकास नाही, सगळा आहे तो विनाश. आणि म्हणून सांगायचा मुद्दा असा की आपण अभ्यास करायचा का, विद्या संपादन करायची का हे पहिलं शिकलं पाहिजे. की शाळेमध्ये आपण जातो शिकण्यासाठी, शिकायचं कशासाठी, आपल्या बुद्धीचा विकास करण्यासाठी. बुद्धीचा विकास कशासाठी करायचा, की बुद्धीचा विकास झाला तरच तुम्हाला जीवनामध्ये निनिळे जे प्रश्न, प्रॉब्लेम्स, डिफिकल्टीज, कलॅमिटीज ह्या सगळ्या ज्या निर्माण होतात त्याला तोंड देण्यासाठी तुमच्याजवळ ह्या गोष्टी पाहिजेत. तुमच्या बुद्धीचा विकास जर झालेला नसेल तर ह्या गोष्टींना तुम्हाला तोंड देता येणार नाही. कुठल्या तरी बुवा बाबाकडे जाऊन उदी भस्म अंगारे दुपारे घेणं हे जीवनातले प्रश्न सोडविण्याचे मार्ग नव्हे. आज हे सगळे आज लोक उठतात ते बुवाकडे जातात, भगताकडे जातात, आणि त्यांना असं वाटतं तो भगत त्यांचे प्रश्न सोडवणार. मुलं नापास झाली भगताकडे जातात, आता भगत काय करणार, भगताचीच मुलं नापास होतात. तर सांगायचा मुद्दा असा की हा सगळा आनंदी आनंद आहे. आपल्या राष्ट्रामध्ये हा आनंदी आनंद आहे. सगळीकडे अज्ञान म्हणजे इतकं भरलेलं आहे की त्याला तोड नाही. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे मी शिकायचं का हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मी शिकायचं का, शिकायचं बुद्धीचा विकास करण्यासाठी. बुद्धीचा विकास कशासाठी करायचा आला पुन्हा प्रश्न. बुद्धीचा विकास जर तुझा झाला तर तुला जीवनामध्ये तुझं जीवन सुखी, समृद्ध आणि यशस्वी करता येईल. एक, तुझा बुद्धीचा जर विकास झाला तर तुला समाजाची सेवा उत्तम रीतीने करता येईल. तुझ्या बुद्धीचा जर विकास झाला तर तुला राष्ट्राची सेवा उत्तम रीतीने करता येईल. तुझ्या क्षेत्रामध्ये जाशील त्या क्षेत्रामध्ये तुला आणि उत्तम रीतीने सेवा करता येईल. आणि सेवा करणं हीच परमेश्वराची पूजा आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे पूजा करायची म्हणजे देवघरात जायचं, हार घालायचा, फुलं व्हायची, अक्षता घालायच्या, हे आपल्याला ठाऊक आहे. पण खरी पूजा जी आहे ती वेगळीच आहे. खरी पूजा म्हणजे तुम्ही ज्या वेळेला आवडीने एखादी गोष्ट लोकांसाठी करता तेव्हा ती खरी सेवा म्हणजे देवाची सेवा असते, देवाची पूजा असते. आणि म्हणून आपण शिक्षण का घ्यायचं, बुद्धीचा विकास घडून आणण्यासाठी. बुद्धीचा विकास कशासाठी, तर आपल्याला जीवन यशस्वी, समृद्ध आणि सुखी करण्यासाठी. आणि हे करत असताना आपलं समाज, आपलं कुटुंब, आपलं राष्ट्र ह्याचाही विकास व्हायला पाहिजे. तुमचा विकास झाला की आपाप राष्ट्राचा विकास होणार आहे, कुटुंबाचा विकास होणार आहे, समाजाचा विकास होणार आहे. तुमचा जर विकास झाला नाही तर कोणाचा विकास होणार आहे.
मग कुटुंबाचा पण नाही, समाजाचा पण नाही आणि राष्ट्राचा पण नाही. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की प्रत्येक माणसाने शिकलं पाहिजे. शिक्षणाला फार महत्त्वाचं स्थान आहे. शिक्षण घ्या. मी तर मी सर्वांना सांगत असतो, पाहिजे तर कर्ज काढा पण शिक्षण घ्या. पाहिजे तर कर्ज काढा पण शिक्षण घ्या. शिक्षण सोडू नका. मला बरीच मुलं आढळतात की त्यांनी शिक्षण बरेच सोडून दिलेलं आहे आणि नोकरी करा धरायला लागली. मला सांगायचा मुद्दा असा की बरीच मुलं शिक्षणाला कंटाळा करतात. म्हणून आमचं एक अमृत तुषार आहे, बोधवाक्य आहे, अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा. अगदी सोपं आहे, अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा. म्हणून अभ्यासाचा कंटाळा जो करतो त्याच्या भाग्याला टाळा, हे आपण लक्षात ठेवायचं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कुठेही जरी गेलात तरी अभ्यास हा केलाच पाहिजे. कुठेही जा तुम्ही, अगदी मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मागल्या प्रवचनात सांगितलं, तुम्हाला जरी चोऱ्या करायचं असेल ना तरीसुद्धा त्या जाऊन तिकडे जाऊन शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण घेतल्याशिवाय तुम्हाला काहीच, कष्ट केल्याशिवाय काहीच नाही. आज क्रिकेट आपण म्हणतो, क्रिकेटमध्ये आज क्रिकेट खेळणारे जे लोक आहेत त्यांना किती कष्ट असतात. ते सकाळी उठून जो व्यायाम करतात तो बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की किती कष्ट, किती धावावं लागतं, किती उठावशा काढाव्या लागतात, किती काय काय करावं लागतं. कारण का, फिटनेस. त्यांना फिटनेस सांभाळण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागतात. क्रिकेट म्हणजे आपल्याला वाटतं हे मजा मारतं, मजा नाही, ती सजाच असते. तर सांगायचा मुद्दा असा की क्रिकेट असू दे, शाळेतला अभ्यास असू दे, कॉलेजमधला अभ्यास असू दे, परमार्थातला अभ्यास असू दे, कुठल्याही क्षेत्रामधला, तिथे तुम्हाला अभ्यास हा केलाच पाहिजे. कष्ट हे घेतलेच पाहिजे, श्रम हे केलेच पाहिजे. फास्ट फूडसारखं फास्ट रिझल्टच्या मागे लागू नका. फास्ट रिझल्टच्या मागे जे गेले ते गेलेच, ते संसारातूनच उठले आणि शेवटी जीवनातूनही उठले. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की फास्ट रिझल्टच्या मागे श्रीमंत फास्ट होण्याची काय लोकांना आवड निर्माण झालेली असते. बघतात ना कुठेतरी टी व्हीमध्ये, म्हणजे पेपरमध्ये वाचतात आणि फास्ट श्रीमंत होण्यासाठी मग लोक नाना तऱ्हेचे धंदे करतात, वाईट मार्गाला जातात, काळे धंदे करतात आणि शेवटी स्वतःचं नुकसान तर करतातच, कुटुंबाची वाताहत होतेच, समाजाचा विनाश होतो आणि राष्ट्राचा घात होतो. सगळं बिघडत जातं. पण मला सांगायचा मुद्दा असा, हे लोक लक्षातच घेत नाही, हे लोक कोणी सांगतही नाही. लोकांना शिक्षण देऊन त्यांना त्यांची बुद्धीची प्रगल्भता वाढवून त्यांना प्रगल्भ करणं, त्यांचा विकास घडवून आणणं, या गोष्टीकडे आज कोणाचं लक्ष आहे? आज कोणाचंच लक्ष नाही. आणि म्हणून आज आपल्या राष्ट्राची ही जी दुर्दशा झालेली आहे त्याची जी काही कारणं आहेत त्याच्यामध्ये हे कारण आहे की लोक शिकायलाच मागत नाही. आणि म्हणून शिकणं आणि शिकवणं या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे आता तो ब्रह्मजिज्ञासा, हे जसं म्हटलेलं आहे परमार्थात, तसं संसाराच्या कुठल्याही क्षेत्रामध्ये जिज्ञासा पाहिजे. मी अभ्यास करणार कशासाठी? तर मला माझ्या बुद्धीचा विकास. नोकरी मिळवण्यासाठी अभ्यास करणारे लोक मुलं पुष्कळ आहेत. नोकरी चांगली मिळावी, पैसे चांगले मिळावे म्हणून अभ्यास करणारी मुलं आहेत. आम्हाला ते मान्य नाही. आमचं म्हणणं असं की नोकरी आपोआप मिळते. जर तुम्ही चांगला अभ्यास केलात, चांगले मार्क मिळवलेत, म्हणजे खोटी नाटे करून मार्क मिळवणं तो बाप वेगळा, पण खऱ्या मार्गाने जाऊन अभ्यास करून जर तुम्ही जर चांगले मार्क मिळवले तर नोकरी कुठेही तुम्हाला मिळू शकते, कुठेही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आज आपण नोकरी नाही वगैरे म्हणतो, नोकऱ्या कमी आहेत वगैरे, ते सगळं खरं आहे, त्याबद्दल वाद नाही. आणि माणसं नोकऱ्यांसाठी अर्ज करणारे भरपूर आहेत, नोकऱ्या कमी आहेत आणि संगणकामुळे तर आणखीन नोकऱ्या कमी झालेल्या आहेत. हे जरी खरं असलं तरी सांगायचा मला मुद्दा असा की तुमच्याजवळ जर शिक्षण असेल, तुम्ही जर अभ्यास करून कष्ट करण्याची तुमची तयारी असेल, तर तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊन यशस्वी होऊ शकता. त्याच्यासाठी नोकरीच पाहिजे असं नाही. कितीतरी असे व्यवसाय आहेत जीवनामध्ये की ते तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता, त्या व्यवसायामध्ये तुम्ही अभ्यास करू शकता आणि त्या व्यवसायामध्ये तुम्ही प्रगती करून घेऊ शकता. पण ह्याच्यासाठी अभ्यास करण्याची जिज्ञासा पाहिजे,
अभ्यास करण्याची इच्छा पाहिजे, कष्ट करण्याची तयारी पाहिजे, शिकण्याची तयारी पाहिजे. आणि ह्या असं जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमचा तर तुमची तर प्रगती होईलच, तुमच्या कुटुंबाची प्रगती होईल, समाजाची प्रगती होईल आणि राष्ट्राची प्रगती होईल हे आपण लक्षात ठेवू. शेवटी महत्त्व मी राष्ट्राला देतो. पण राष्ट्र राष्ट्र म्हणजे तरी काय? राष्ट्र म्हणजे राष्ट्रातले लोक. आपण म्हणतो राष्ट्र 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 म्हणजे काय? राष्ट्रातले लोक. म्हणून राष्ट्राची प्रगती म्हणजे राष्ट्रातल्या लोकांची प्रगती. आणि म्हणून राष्ट्रातल्या लोकांची प्रगती कधी होणार? ते ज्यावेळेला त्यांच्याजवळ शिकण्याची इच्छा असेल, अभ्यास करण्याची इच्छा असेल, कष्ट करण्याची इच्छा असेल, तरच ते राष्ट्राची आणि स्वतःची प्रगती करू शकतील. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की अभ्यासाला पर्याय नाही, अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, म्हणूनही तू मदठाई अभ्यासे मी असं म्हणतात. तुकाराम महाराजही तसंच सांगतात, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणजे संतांनीसुद्धा अभ्यासाला खूप महत्त्व दिलेलं आहे, पण आम्ही मात्र अभ्यास म्हटला की झाडाखाली जाऊन बसणं, अभ्यास म्हटला की उपास करणं, ह्या गोष्टीलाच आम्ही अभ्यास समजतो, तसं ते नाही आहे. अभ्यास करणं हा व्यवस्थित रीतीने अभ्यास करणं ही कला आहे आणि ती समजावून घेतली पाहिजे, ती आपण हळूहळू पाहण्याचा प्रयत्न करू.